नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आपण आता पाहणार आहोत राज्यसेवा 2018 मधील पेपर, जो राज्यसेवेचा 2018 मधील जो पेपर झालता त्याच्या आपण GS फर्स्ट या पेपरचे आपण कोणता घटक, आपला घटक आहे विज्ञान, तर आपण सायन्स या घटकाचे 20 प्रश्न पाहणार आहोत। त्यातील काही रिपीट पण होतील ते आपण आता प्रश्न पाहू। राज्यसेवा 2018 मधील सायन्सचे आपण 20 प्रश्न पाहू। त्यामधील पहिला प्रश्न होता, खालीलपैकी काय जिओस्टेशनरी ऑर्बिट म्हणजेच GEO कॅपिटलमध्ये GEO चे अचूकपणे वर्णन करते। चार ऑप्शन होते। पहिला आहे समुद्रपाटीपासूनची उंची 20,000 किलोमीटर व एक कक्षा परिभ्रमणास 12 तास लागतात। दुसरा पर्याय, समुद्र सपाटीपासूनची उंची 36,000 किलोमीटर व एक कक्षा परिभ्रमणास 24 तास लागतात। तिसरा, समुद्र सपाटीपासूनची उंची 400 किलोमीटर व एक कक्षा परिभ्रमणास 90 मिनिटे लागतात। व चौथा ऑप्शन आहे, यापैकी कुठले नाही। तर यामधील आपला ऑप्शन राईट होता नंबर 2। नंबर 2चा आपला राईट पर्याय होता म्हणजेच समुद्र सपाटीपासून उंची 36,000 किलोमीटर व परिभ्रमणास 24 तास लागतात। नंबर 2 बरोबर। आता पाहू प्रश्न क्रमांक दुसरा। तर हा जो प्रश्न क्रमांक दुसरा आहे तो आहे प्रिझमच्या तरंग लांबीवर, ते येथे लॅम्बडा दिलेला आहे, ही आहे तरंग लांबी। प्रश्न आहे, फ्रेसनल्स बायफ्रिझममध्ये तरंग लांबीची किंमत कशावर अवलंबून असते। 3-4 पर्याय दिलेले आहेत। 2 संलग्न उगम स्थानातील अंतर, दुसरा फ्रिंज रुंदी, तिसरा स्लिट व दूरदर्शकाची नेत्रक यातील अंतर। तर हे जे 3 पर्याय आहेत, पहिला 2 संलग्न उगम स्थानातील अंतर, दुसरा फ्रिंज रुंदी व तिसरा स्लिट व दूरदर्शकाची नेत्रक यातील अंतर, हे 3ही ऑप्शन बरोबर आहेत। म्हणून आपलं उत्तर आहे वरील सर्व, उत्तर क्रमांक 4 हे बरोबर होईल। आता पाहू प्रश्न क्रमांक 3। ज्या व्यक्तीचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50 सेंटीमीटर आहे, अशा व्यक्तीच्या चष्म्याच्या भिंगाचे नाभ्या अंतर किती असेल। पहिला पर्याय 50 सेंटीमीटर अंतर्वर्क, दुसरा पर्याय 50 सेंटीमीटर पण बहिर्वर्क, तिसरा पर्याय 25 सेंटीमीटर अंतरवर्क, चौथा पर्याय 25 सेंटीमीटर बहिर्वर्क। तर आपला पर्याय दुसरा हा बरोबर आहे, 50 सेंटीमीटर बहिर्वर्क, पर्याय क्रमांक 2। आता पाहू प्रश्न चौथा। हा जो चौथा प्रश्न आहे तो विज्ञानामधील उदाहरणावर आहे, ते आपल्याला उदाहरण सोडून उत्तर काढता येईल। तर आपण इथे डायरेक्ट घेऊ, 10 ओहमचा रोध 12 व्होल्टच्या विद्युत घटास जोडल्यास रोधातून 1.1 एम्पियर विद्युतधारा वाहते, तर विद्युत घटाचा अंतर्गत रोध काढा। इथे आपल्याला अंतर्गत रोध काढायचा म्हणजेच आर ची किंमत काढायची, आर बरोबर किती। तर इथे उत्तर आपले येईल 0.91 ओहम। घेऊ आपण आता 5वा प्रश्न। एकमेकांपासून 1 मिलीमीटर अंतरावर असलेली 2 समांतर रेषाचित्र पडद्यापासून 1 मीटर अंतरावर ठेवलेले आहेत, त्याच्यावर 500 नॅनोमीटर तरंग लांबीची शलाका सोडल्यानंतर पडद्यावर व्यतिकिरण परिणामामुळे तयार झालेल्या पंक्तीतील अंतर किती। तर यातले अंतर आहे
0.5 मिलीमीटर याचे उत्तर होईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 2। आता भाऊ प्रश्न क्रमांक 6, प्रश्न क्रमांक 6 पण एक प्रॉब्लेम आहे, विज्ञानामधील उदाहरण आहे, हे उदाहरण आहे 10वीच्या पुस्तकातील। एका वाफेच्या इंजिनला 3.6 × 10⁻⁹ जूल पर मिनिट दराने उष्णता पुरवली जाते, तर त्यापासून इंजिन 5.4 × 10⁸ जूल पर मिनिट दराने कार्य करते, तर अशा इंजिनची कार्यक्षमता किती असेल? इफिशियन्सी काढायची इंजिनची। इफिशियन्सी आपण कशात मोजतो? आपण टक्केवारीमध्ये मोजतो। तर याचं पर्याय क्रमांक 1 बरोबर होईल, म्हणजेच 15%। आता भाऊ प्रश्न क्रमांक 7, काय झाडामध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोड व खोलवर तुकडे पडून त्यातून डिंग बाहेर येतो, अशा रोगाला काय म्हणतात? अशा रोगाला रिकामी जागा काय म्हणतात? पर्याय आहेत एक्झांथिमा, पांढरा डोळा, डायबॅक आणि पेशीमृत होणे। इथे जो पर्याय क्रमांक पहिला आहे एक्झांथिमा, एक्झांथिमा हा एक रोग आहे, याचे पर्याय क्रमांक आपला 1 हा उत्तर बरोबर होईल। आता भाऊ 8, सुक्रोजचे एरोबिक ऑक्सिडेशन होऊन अधिकतम किती ATP तयार होतात? तर या ATP किती तयार होतात? 60 ATP आपल्या तयार होतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 3। आता 2 नावे बायनॉमियल देण्याची वर्गीकरण पद्धती कोणी सुचवली? तर बायनॉमियल नावे देण्याची वर्गीकरण पद्धती कोणी सुचवली? हे हा जो प्रश्न आहे हा आहे इयत्ता 12वी विज्ञान मधील, म्हणजे तुम्हाला सोबतच NCERT पण वाचावं लागेल। 12 विज्ञान मधील हा प्रश्न आहे। उत्तर आहे पहिलं कार्ल्स लिनियस। हा जो कार्ल्स लिनियस आहे तो एक शास्त्रज्ञ आहे, त्याचे उत्तर कार्ल्स लिनियस आहे। तर 10वा प्रश्न घ्या, सर जगदीशचंद्र बोस यांनी वैज्ञानिक यांच्यानुसार कार्टिकल थरांच्या आतील जिवंत पेशीमुळे असेंट ऑफ सॅप रिकामी जागा या क्रियेमुळे घडते। 4 क्रिया दिल्यात, पहिली आहे पल्सेटरी ऍक्टिव्हिटी, दुसरी आहे ट्रान्सपायरेशन पल थेरी, तिसरी आहे कोहेजन थेरी, चौथी आहे रूट प्रेशर थेरी। पल्सेटरी क्रिया, ट्रान्सपायरेशन पूल सिद्धांत, कोहेजन सिद्धांत, मूलदाब सिद्धांत। तर यामधील उत्तर आहे पहिले, उत्तर पहिले काय आहे? पल्सेटरी क्रिया। जी पल्सेटरी ऍक्टिव्हिटी आहे ती इथे घडते। घ्या 11, खालीलपैकी कोणती थेरी किंवा सिद्धांत जीवन उत्क्रांतीशी संबंधित आहे? पर्याय पहिला आहे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, दुसरा उत्परिवर्तन उत्क्रांतीचा सिद्धांत, तिसरा वारसा वर्ण गुणधर्म सिद्धांत, चौथा वियोग सिद्धांत। तर प्रश्न काय आहे, कोणता सिद्धांत जीवन उत्क्रांतीशी संबंधित आहे? तर नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, उत्परिवर्तन उत्क्रांतीचा सिद्धांत व वारसा वर्ण गुणधर्म सिद्धांत, हे तिन्ही सिद्धांत जीवन उत्क्रांतीशी संबंधित आहेत। चौथा वियोग सिद्धांत हा नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 अ ब आणि क। 12, खालीलपैकी कोणती संप्रेरके पिट्युटरी ग्रंथीची आहेत? पहिला आहे कोणता TSH, दुसरा आहे STH, चौथा आहे HCG,
सर्वात शेवटचा एडीएच, तर यामधील उत्तर आहे अ ब आणि ड. टीएसएच, एसटीएच आणि एडीएच यामधील एस एचसीजी हा जो दिलेला आहे हा पर्याय चूक आहे. बाकीचे टीएसएच, एसटीएच व एडीएच पर्याय क्रमांक ए बी डी हे बरोबर आहे. आता बघा, आस्ती संस्था ही खालीलपैकी कोणते कार्य करते. द स्केलेटल सिस्टीम परफॉर्म्स विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन. तर आपली आस्ती संस्था म्हणजे आपल्या शरीरातील सर्व हाडे. हाडे कोणते कार्य करतात? संरक्षण देतात, रक्तोत्पादन, हृदयजनन करतात, हालचाल सुलभ होते, क्षाराचे संवर्धन होते. म्हणजे पर्याय चारही राईट, म्हणजे वरील सर्व पर्याय क्रमांक चार हे बरोबर आहे. आता पाहू 14. ग्रेगर मेंडल यांना जनुकशास्त्राचे जनक असे संबोधले जाते, कारण त्यांनी प्रथम अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला. त्यांचे प्रयोगशाळेतील संशोधन सामग्री कोणती होती? हा जो प्रश्न आहे थेट प्रश्न 12वी सायन्समधील आहे. 12वी सायन्सचा पहिला धडा आहे जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स, यामधील हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स, तर याचं उत्तर आहे त्या शास्त्रज्ञाने म्हणजेच ग्रेगर मेंडलने जनुकशास्त्राचे जनक असे संबोधले जाते, कारण त्यांनी प्रथम अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला. कशावर? कोणत्या फळावर? ते म्हणजे वटाण्याचे झाड. आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 15. एम हे मूलद्रव्य डोबेरायनर त्रिकामध्ये कॅल्शियम सी ए एम आणि बी ए हे रिकामी जागा आहे. तर याचे उत्तर आहे एस आर स्ट्रॉन्शियम, पर्याय क्रमांक 3 बरोबर. काष्ठजन्य अल्कोहोल म्हणजेच वूड ग्रेन अल्कोहोल इज नथिंग बट, पर्याय आहेत मिथेनॉल, इथेनॉल, बेन्झिल अल्कोहोल व आयसोप्रोपिल अल्कोहोल. तर आपलं उत्तर आहे मिथेनॉल, पर्याय क्रमांक 1 बरोबर. आता भाऊ, पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण, पाण्यात क्लोरीन नेहमीच मिसळतात कारण ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, जंतूंना मारणे, गाळ काढण्यासाठी, न विरघळणारी अशुद्धता घालवण्यासाठी. पाण्यात क्लोरीन कशामुळे विरघळतो, कशामुळे मिसळतो? कारण क्लोरीन पाण्यात मिसळला तर तो काय करतो? जंतूंना मारतो. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 2 हे बरोबर होईल. आता भाऊ 18. रिकामी जागा यामुळे गजण्याची क्रिया होते, फक्त भौतिक अभिक्रिया, फक्त रासायनिक अभिक्रिया, दोन्ही एक व दोन व कोणते नाही. तर फक्त रासायनिक अभिक्रियेमुळेच गजण्याची क्रिया घडून येते. लोखंडावर जर रासायनिक अभिक्रिया झाली नाही, हे म्हणजे लोखंड, ह्याच्यावर जर रासायनिक अभिक्रिया घडून आलीच नाही तर लोखंड गजणार नाही. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2, फक्त रासायनिक अभिक्रिया. आता पाहू नैसर्गिक वायूमध्ये जे मुख्यत्वे करून प्रमाण असते, तर नैसर्गिक वायूमध्ये पर्याय 1 ब्युटेन, प्रोपेन, मिथेन, इथेन. तर मिथेन CH4 याचे प्रमाण जास्त असते. 20. नैसर्गिक स्त्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते? कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, प्रथिने, टर्पिन. तर हा जो दुसरा घटक आहे लिपिड, याच्यापासून आपल्याला नैसर्गिक स्त्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते? तर यामधील फक्त लिपिड हा जो घटक आहे त्याच्यापासून आपल्याला चरबी आणि तेल मिळते. तर आता आपण यापुढील प्रश्न, म्हणजेच आपण आता आपण
पेपर 2019 वरील, सायन्स 20 2018 मधील, सायन्स 20। आता आपण पुढच्या तासिकेत 2017 या पेपरमधील सायन्सचे 20 प्रश्न पाहू।